स्वः तच्छवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। छान छान बॅगा घेऊन शाळेत जातात, खेळतात, शिकतात, खातात, त्यांचे आई वडील त्यांना मधल्या सुट्टीत खायला देतात। मला पण शिकावं असं वाटत, खेळावं असं वाटत, पण काही जमतच नाही। तू नको जरू नको, तू आपण खेळू, आपण काय खेळायचं रे तू? पत्ते खेळू। हा चंदूदादांनी परवा तिथं पट्टे ठेवले, थांबा मी आणतो। हे घे पट्टे। अरे नालायकांनो, हॅलो, काय सौरभ किती उशिरा फोन करतोस, कधीची वाट बघत होते मी। अगं एका क्लायंटची मीटिंग होती ना, अगं सगळ्या महत्वाची कामं आटपून घ्यायची आहेत, कारण नंतर मोकळा वेळ ठेवायचा आहे ना तुझ्यासाठी, मुलांसाठी। सो स्वीट ऑफ यू, पण सौरभ खरंच सगळ्या मीटिंग आणि सगळ्या क्लायंटना आटपून टाका, नंतर कोणाची कटकट नको मीटिंग साठी, सगळा वेळ माझ्यासाठी आहे नंतर। खरं सांगू, माझ्यापेक्षा ते क्लायंटचंच खूप लकी आहे, किती वेळ तू त्यांच्या बरोबर असतो। काय करू, काही कमिटमेंट असतात ना, ती पाळायची असतात। Anyway, forget it. How are things there? Things are nice. Very nice. Okay. Tu aaram kar ata. Good night. Good night. Not without you. Okay. Assume kar mi tikde ahe. Ata aadki kai bolu nakos, nahi tar atta gaadi kadun mi tikde yei na punyala. Kharach. Ye na mag. Okay. Nikto mi, aloch. Ei Saurabh, nako ha. तुझं काय सांगता येत नाही बाबा, तू खरंच येशील, मी गंमत केली रे। अगं मी गंमत नाही करत आहे, मी सिरियस आहे, खरंच सांगतो। आय नो दॅट। एनीवेज गुड नाईट। गुड नाईट स्वीटा, टेक केअर, बाय।
अजू तू काय ठरवलेस? कशाबद्दल? उर्मिला बद्दल. नाही नाही, मला तुझ्या आईनं सगळं सांगितलंय. राजू तू हे जे काही वागतोयस ना ते साफ चूक आहे. अरे तू त्या मुलीवर प्रेम करतोस आणि त्या मुलीला असा त्रास देतोस, इतका तू तिचा मानसिक छळ कसा करू शकतोयस? अरे ज्या माणसाने तुला पदोपदी मदत केली, ज्या माणसामुळे तुला तुझे आई बाबा भेटले, ज्या माणसाने तुझ्या मुलाला स्वतःचं नाव दिलं, त्या माणसाच्या उपकाराची परत फेड त्याचे पांग तू असे फेडणार आहेस? उर्मिलाशी जर त्या माणसानं लग्न केलं नसतं ना तर तुझ्या मुलाची अनावरस म्हणून संभावना झाली असती. समाजानंही उर्मिलाला खूप नावं ठेवली असती, खूप त्रास दिला असता. आणि तू जर इतकं प्रेम करत होतास तिच्यावर तर आमच्या विरोधाला न जुमानता तू तिच्याशी लग्न करायला हवं होतंस. नाही तू लग्न केलंस पण लपून छपून. अरे आमच्या विरोधापुढे तुझं प्रेम कमकुवत ठरलं. कच खातं ते कसलं आलं रे प्रेम? प्रेम असं असतं की ज्या व्यक्तीवर आपण ते करतो ना त्याच्यावर आपला इतका विश्वास हवा की आपण कोणाच्याही विरोधाची त्यामुळे तमा बाळगता कामा नये. मिलिंदचं प्रेम तसं आहे. मिलिंदला आपल्या प्रेमामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा नाहीये, निरपेक्ष प्रेम आहे त्याच. त्याला फक्त देणं ठाऊक आहे, घेणं नाही. तू कल्पना कर, तू जर मिलिंदच्या जागी असतास तर तू केला असतास असा एखाद्या उर्मिलेचा स्वीकार? नाही ना. दिला असतास दुसऱ्याच्या मुलाला स्वतःच ना? नाही राजू, ही गोष्ट फार अवघड आहे, फार अवघड आहे कुठल्याही पुरुषाला. अरे असा एखादाच पुरुष असतो लाखामध्ये. नीट स्वतःशी विचार कर आणि ठरव तुझं प्रेम श्रेष्ठ की मिलिंदच. उर्मिला तुला आठवते? आई म्हणत होती तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊन या. तेव्हा नाही म्हणाली होतीस ते शुभम साठी. त्याला पण आईकडे ठेवूया ना, आपण कुठेच गेलेलो नाही, आपण जाऊन येऊया बाहेर. हो मी काय म्हणत होते मिलिंद, शैलेशचं अजून काहीच कळलं नाहीये. ते कळेपर्यंत मला चैन नाही पडणार. आपण माईंना फोन लावूया. हो निदान कळेल तरी काय झालंय त्याच. नंबर इथल्या आय डायरीत आहे. हॅलो माई, मी उर्मिला बोलतीये. माई बोललात शैलेशी? त्याने काय निर्णय घेतलाय? काय झालं? मिलिंद आता काहीच होणं शक्य नाही. मन घट्ट करून आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा, दुसरा पर्यायच नाही. कसं वाटलं स्कूलमध्ये? काय शिकवलं टीचरांनी? तोंडाने बोल ना अनिता. अरे तू लवकर आलास.
आज मी तेजू बेटाला भेटायला लवकर आलोय. काय तेजस, कसं काय होता पहिला दिवस शाळेचा? गुड, व्हेरी गुड. बघितलास, मी मघापासून विचारतीये हा मुलगा तोंड उघडायला तयार नाही, आणि तू विचारल्यावर पटकन उत्तर दिलं. तेजस, आज काय काय शिकवलं शाळेमध्ये? संजू, टीव्ही. ए, शाळेतून आले आले टीव्ही काय? बघूदत की ग. अरे काय लावायचं, काय लावायचं, काय त्याला कार्टून बघायचं नसतं काही? सिनेमातली गाणी तुला काही हिरो वगैरे व्हायचंय काय? पर्पल पाशावट काय असत रे? आणि इकडे इकडं चला रूम मध्ये पळा, हातपाय तोंड धुवा, कपडे बदला, पळा पळा. बघितलंस त्यांनी काय विचारलं? हा लोकांनी तर ताळतंत्र सोडलाय, कसलाही ऍड दाखवत टीव्हीवर. लहान मुलांच्या मनावर त्याचा किती वाईट परिणाम होतो. अगं ते सोशल अवेअरनेस साठी करता. हे दाखवू देत रे, पण उद्या या मुलानं मला चार चौघांमध्ये असे प्रश्न विचारले म्हणजे किती लाजीरवाणं वाटेल मला. असं करते सगळे चॅनेल्स लॉक करून ठेव, फक्त लहान मुलांचे चॅनेल्स बघूया आपण. असेल काय झालं? म्हणजे तेजसवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तुझ्यात जी कळकळ निर्माण झाली आहे ते बघून मला खूप बरं वाटत. खरं सांगू का, मला ना तेजसला खूप मोठं करायचंय. आपल्याला त्याचा खूप अभिमान वाटला पाहिजे. आज थोडा जास्तच फिरून आलो ना आपण. जास्त चांगलं तंगडवलंय तुम्हाला. ऐक, आता काय झालं, तुला ना चांगला चान्स आहे. ट्विन्स असल्यामुळे इकडे होत ते होत सहन होत नाही. सानिका बघ ना, पाय किती सुचले. सगळ्यांचे सुचतात. पण बरं वाटत ना आता. सलील तर मला म्हणतो कासव छापेस. का माहितीये ना, मी इतके हळूहळू चालते म्हणून. त्याला काय झालं बोलायला, त्याच्या बायकोचं बरोबर कौतुक करेल तू. ए सानिका, कधी कधी ना सेम आई सारखं बोलतेस. ए पण आईचंही काही चुकत नाही. सानिका, मला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये रिमाची पण काहीतरी बाजू असणार आहे. आपण फक्त आईचाच विचार करतो. तू इथे राहत नाहीस ना म्हणून तू असं बोलतेस. आईने मला त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. रिमाशी बोलण्याचा प्रयत्न केलायस तू? असते कुठे ती घरात बोलायला? मध्यंतरी बाबा खूप क्रायसिस मधून गेले. क्रायसिस का ग सानिका, काय झालं होतं? अगं मला तुम्ही काही कळवत कसं नाही? मला काही माहित नसतं इथे काय चाललेलं. अगं त्यांच्यावर पेपर फुटीचा आळाला होता. काय बाबांवर? हो ग, त्यांनी एक डमी केसचं प्रकरण पकडलं, ते दाबून टाकण्यासाठी त्यांच्यावर हे असं प्रेशर. त्या 2 महिने त्यांचा पगार नाही झाला. अगं सलीलकडे मदतीसाठी थोडे पैसे मागितले तर त्याने केवढी चिडचिड केली. लग्न झाल्यानंतर त्याने पैसे नको का त्यांना द्यायला? मागायची वेळच का आणायची याने? खर तर आता क्रायसिस आहे म्हणून नाही, पण नोकरी लागल्यापासूनच थोडे पैसे कमवले पण त्यांनी द्यायला पाहिजेत घरात. एकट्या बाबांवर किती भार पडत असेल. अगं घरखर्च म्हटला तरी केवढा असतो. आपल्या लग्नासाठी काढलेलं कर्ज आता कुठे फुटलंय? आणि हा नोकरी सोडून बसलाय. आपल्या आई वडिलांनी आयुष्यभर आपल्याला पोसावं असं वाटतं का घ्यायला? आणि रिमाई त्याला काहीतरी पडवत असेल. आता आपल्या बाळणपणाचा अजून खर्च वाढेल. सानिका बाबा खूप स्वाभिमानी, आपण मुली होत सानिका, आपल्याकडून पैशाची मदत ते कधीच घेणार नाही, कधीच नाही. पण आपण एक करू शकतो, आपण त्यांची मनं जपू शकतो. आयुष्य
मामीला शुभम कुठे आहे त्याला घेऊन ये. जा शुभमला घेऊन ये. जा म्हणतो ना, जा घेऊन ये त्याला. शुभमचा तू चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकतेस. माझा बाप म्हणून काही अधिकार नाही त्याच्यावर. तू त्याची आई आहेस. अगं तू 9 महिने पोटात सांभाळलंस त्याला सरका वागलो मी. मला माफ कर. फक्त स्वतःचा विचार केला नाही, स्वार्थासारखा वाग. अग पण उर्मिला, तुझ्याशिवाय जगायची कल्पनाच करत नव्हती मला. कर तुमच्या संसाराला आग लावायचा प्रयत्न केला. मला माफ कर, मी तुमचा गुन्हेगार आहे. फार कृतज्ञासारखा वागलो मी. तुम्ही माझ्यावरती एवढे उपकार केले की त्याची परतफेड मी अशी. प्लीज प्लीज मला माफ कर. शैलेश, पण मिलिंदजी, आता मी सगळं विसरायचं ठरवलंय. हो, आता मी राहुल म्हणून जगण्याचं ठरवलंय. मी माझ्यातल्या शैलेशला मारून टाकणार. तुम्ही पण मागचं सगळं शैलेश, मी तुला समजू शकतो. शुभमला तुमच्यासारखा माणूस वडील मिळाला, माझं भाग्य समजतो. आणि जमल्यास मला माफ कर. तूही आमच्या मुलासारखंच आहेस.
आमचे आशीर्वाद तुम्हा दोघांच्या पाठीशी. आनंदाने सुखाने संसार करा, येतो आम्ही.